आम्ही पूर्ण चारीचे चारही उमेदवार महाविकास आघाडीचे निवडून येतील अशा पद्धतीची स्थिती आज आहे। मतदानाचा कौल पण तसाच आहे। आम्ही आमच्या उमेदवाराला 42 मतं काँग्रेसच्या घेतलेली आहे, 2 मतं आम्ही संजय पवार यांना दिलेली आहे। एमआयएम आमच्याकडे आलेले नाही आणि आमचं विचारणा त्यांच्याकडे झालेली नाही, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दलचं आम्हाला काही त्यांच्याबद्दल मत मांडण्याचं काही कारण नाही। एक महत्त्वाचा विषय की एखादा व्यक्ती आपल्या मताने मतदान देत असेल तर त्याला कुठलाही विरोध करण्याचं कारण नसतं, पण आम्ही त्यांच्याकडे गेलेलो नाही, आम्ही त्यांना कुठलेही मत मागितलं नाही, त्याच्यामुळे तो भाग नाही। राहिलं आक्षेपाचा जो भाग आहे, भारतीय जनता पार्टीची अशी अवस्था आहे की मी सकाळीच सांगितलं की त्यांनी बाबरीचे झाडं लावलेत, काठेच निघणार, आंबे लागणार नाही, आता ते हारतात आहे म्हणून या पद्धतीचं तिथेही मतदानाच्या बूथवरही त्या पद्धतीचं ऑब्जेक्शन घेऊन वातावरण बिघडवण्याचा एक प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झालेला होता, पण आम्ही जेव्हा ऑब्जेक्शन घेतलं मुंगट्टीवारावर आणि मुंगट्टीवार त्या व्हिडिओमध्ये सरळ दिसतं की त्यांचा जो प्रतिनिधी बसला होता त्याचा बॅलेट त्याला हातात देतो आहे, त्याच्यामुळे नंतर ते चूप राहिले। आता इकडे आल्यानंतर त्यांना विचारा की तुमचं मुंगट्टीवरचं काय झालं, त्याच्यामुळे ही जी काही परिस्थिती आहे या परिस्थितीला आमचं आखरी याच्यामध्ये ओपन मतदान पद्धती होती आणि त्याच्यामुळे आपल्या आपल्या पक्षाचे आमदार ते जे होते त्यांनी आपल्या आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान दिलेलं आहे आणि जे काही आमचं व्हीप होतं त्या व्हीपच्या आधारावर मतदान झालेलं आहे, त्यामुळे या पद्धतीचं ऑब्जेक्शन घेऊन हे या पद्धतीच्या बातम्या माध्यमाच्या माध्यमातून देशभर पेरायच्या, म्हणजे महाराष्ट्र हे बिहार प्रवृत्तीचं होत आहे का, अशा पद्धतीचं जे चित्र निर्माण करण्याचं भाजप सातत्यानं जो प्रयत्न करते आहे, महाराष्ट्राची बदनामी करण्याचं काम करते आहे, त्याचा आम्ही निषेध करतो। कोई नहीं है, आखिरी चुनाव अधिकारी ने कहा कि आखिरी उनको उनके प्रतिनिधि को वोट दिखाना ही है, बैलेट दिखाना ही पड़ता है और उस आधार पर उसमें ऑब्जेक्शन होता नहीं, लेकिन उसको दूर से दिखाना ये उनका ऑब्जेक्शन था और उनके भी एक सुधीर मुंगट्टीवार उनके वरिष्ठ नेता है महाराष्ट्र के बीजेपी के, उन्होंने भी वही काम किया और वो वीडियो में दिख रहा है, तो इसका मतलब ये नहीं है। आखिरी हमने सुबह ही कहा था कि बबुल के झाड़ लगाओगे तो कांटे ही निकलेगी, आम तो लगेगी नहीं। बीजेपी ने महाराष्ट्र को इस तरह से बदनाम करके रखा है और महाराष्ट्र को आज एक ऐसे लेवल पे लेके गए कि महाराष्ट्र का संस्कार और संस्कृति जो पूरे देश नहीं दुनिया को अच्छी लगती थी, लेकिन बीजेपी के इस तरह के व्यवहार से महाराष्ट्र को बदनाम करने का काम जो बीजेपी करती है उसका हम निषेध करते हैं। इमरान भाई आपसे सवाल है, इस वक्त कौन सी शायरी याद आ रही है फिलहाल? आफ्टर काउंटिंग बात करेंगे। अरे अभी चलो। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।